मी महाविकास आघाडीच्या सरकारला सांगेन, देवेंद्र फडणवीस हा तुमचा बाप आहे. सगळ्यात महत्वाचं आमदार भाऊ, आपले जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी राजकारणात माननीय शरदजी पवार साहेबांचं बोट धरून आलेले आहेत आणि फडणवीस साहेब त्यांच्या पुढे फार लहान आहेत. आमच्या देवेंद्र फडणवीस यांचा मोठेपणा आहे. तुमच्यासाठी फडणवीस खूप मोठे असतील. तुम्ही स्वतःची कबर खोदत चाललेला आहात. एका बरोबर झालं असतं तर लोकांना चूक दिसली असती. आता आम्हा प्रत्येकाबरोबर तसं होत आहे. प्रत्येक भाजपचा नेता जो जो कार्यकर्ता जो जो ह्या सरकारच्या विरुद्ध बोलतोय त्याला अडकवलंच जात आहे. तुम्ही 1.5 महिन्याचा तो संतोष परब प्रकरणाचा तमाशा बघितलेला आहे. कुठल्या पद्धतीने पोलिसांना वापरलं गेलं, कुठल्या पद्धतीने पोलिसांना दबाव टाकलं गेलं, कुठल्या पद्धतीने आरोग्य यंत्रणेला हे केलं गेलं, वापरलं गेलं. तसंच त्या मुंबईच्या त्या मलाडच्या पण दिशा सॅलन केसमध्ये पण तुम्ही पाहिलेलं आहे आणि तेच फडणवीस साहेबांबरोबर आता सुरू केलेलं आहे. पण मी महाविकास आघाडीच्या सरकारला सांगेन, देवेंद्र फडणवीस हा तुमचा बाप आहे. तुम्ही स्वतःची कबर खोदत चाललेला आहात. तुम्ही जे काय त्यांना नोटीस पाठवून जी चूक केली आहे, आमच्या देवेंद्र फडणवीस यांचा मोठेपणा आहे साहेबांचा. कारण का विरोधी पक्ष नेत्याला प्रिव्हिलेज असतं की असलेली माहिती ते बाहेर देऊ शकत बोलण्याचं नाही बोलण्याचं प्रिव्हिलेज असतं त्यांना. तरी पण ते बोलतायत की नाही मी पोलीस स्टेशनकडे जाईन. एक लक्षात घ्या. म्हणून जे काय आहे ना, तुम्ही सुरुवात केलंय ना, संपवणार भारतीय जनता पक्ष. मला वाटतं महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचं काम एवढंच आहे की नेत्यांना वाईट बोलणे, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घुसणे, दर 3 महिन्यांनी भाजपचे असे वेगवेगळी लोक बाहेर पडतात आणि विनाकारण बदनामीकारक बोलणं, अपशब्द बोलणं, शिव्या देण्याच्या भाषेत बोलणं हा प्रकार चालू आहे. विरोधी पक्षाचं काम महाराष्ट्राच्या विकासासाठी, तिथल्या रोजगारासाठी, आमदार भाऊ, आपले जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी राजकारणात माननीय शरदजी पवार साहेबांचं बोट धरून आलेले आहेत आणि फडणवीस साहेब त्यांच्या पुढे फार लहान आहे आणि तुमच्यासाठी फडणवीस खूप मोठे असतील. परंतु फडणवीस म्हणजे जिथे मोदी साहेबच माननीय शरद पवार साहेबांचं बोट धरून राजकारणात आले असतील, तर फडणवीस सारखे 100 नाही, मला वाटतं 200 असे शरद पवार साहेबांच्या हाताखालून ट्रेनिंग घेऊन गेलेले असतील.